पांचपावली पुलिस स्टेशन अंतर्गत शमी होटल नई बस्ती आजाद नगर टेका में पैदल जा रहे एक राहगीर की चाकू की नोक पर जबरदस्ती से पैसे लेकर फरार हुए आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया है। पांचपावली पुलिस स्टेशन अंतर्गत 18 वर्षीय मोहम्मद आजाद वल्द मोहम्मद इब्रार अंसारी अपने दोस्त मोहम्मद इकबाल अंसारी के साथ नाश्ता लाने शमी होटल नई बस्ती आजाद नगर टेकनाका गए हुए थे। इसी दौरान रात 8 बजे नाले के पुलिया के पास खड़े दो लड़कों ने चाकू की नोक पर उन पर हमला कर उनके 2000 रुपए छीन लिए। इतना ही नहीं तो उन्होंने उन दोनों युवकों के साथ हाथापाई करने की भी घटना सामने आई है। काल संध्याकाळी साधारण रात्री 8 वाजताची घटना आहे। यातील फिर्यादी मोहम्मद अफजल वल्द मोहम्मद मुन्ना अन्सारी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी फिर्याद दिली की त्यांच्यात उपस्थित राहणार एक जकीर अन्सारी आहे जो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, ज्याच्यावर पूर्वीचे पण 385-386 गुन्हे दाखल आहेत। काल फिर्यादी त्याच्या मित्रांसोबत चार खंबा चौकामध्ये जे कबड्डीचं मैदान आहे तिथे नाश्ता आणायला गेले, त्यानंतर ते नाल्याजवळून जात असताना आरोपीने त्यांना गळ्याला चाकू लावला फिर्यादीच्या, आणि फिर्यादीच्या केशांचे कॅश होते 2000 रुपये, ते जबरदस्तीने हिसकावून गेले। त्या मग आपण काल रात्री साधारण 9 वाजेच्या दरम्यान 392-394 गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि हा जो आरोपी आहे यातला जकीर अन्सारी त्याला पण अरेस्ट केलेली आहे आणि पुढची प्रोसिडिंग सुरू आहे। गौरतलब रहे कि हादसे के चंद घंटों के बाद ही इन दोनों आरोपियों को धर दबोचा गया है, साथ ही इनसे और भी मामलों की जांच की जा रही है। इनवीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।